सर कुत्रा चावलेला पाय कसा आहे? सारखं सारखं तीस तीस आठवण करून देऊन माझ्या जखमेवर मावा चोळू नकोस. चुकली काहीतरी काय म्हण रे? मीठ मीठ चोळू नकोस. एक तर कुंटे भाई रजेवर आहेत त्यामुळे बँकेत माझी काळजी घेणार कोण नाही. सर पाय कसा आहे तुमचा? आता तुम्हाला पण सांगायचं का सगळं? अहो काल नाही का सांगितली कर्म कहाणी, ती कुत्र चावलं. सर आता लगेच पाय तुमचा कसा बरा झाला? मगाशी तर लंगड्यात होतात. भीतीने दुसरं काय? अरे भीतीने माणूस काही करू शकतो. अरे चला कामाला जा, चला कामाला, कामाला बसा. काम करत नाही काय नाही. सोनटकेत दीपिका मॅडम का नाही आल्यात अजून? कोण? देशपांडे बाई नाही दिसत आहेत म्हणजे नाही आल्या. सोनटके कुत्रा चावल्यावर काय करायचं याच्यावर माझ्याकडे एक रामबाण उपाय ऐकायचं आहे. चल इंद्रा. काय बघताय? कुत्रा चावल्यावर शेपूट येत. अरे बापरे काहीतरी काय बोलताय? कुत्रा चावला की कसं शेपूट येत? मग असं कसं? अरे येत ना म्हणजे माझ्या मित्राला आलो होतो. अरे बापरे नाटक नको करू. पैसे काढून द्या अगोदर मला. कागद भरायचा आणि पैसे द्यायचं मला. काय हात तरी सोडा. चल आवार. काय हवंय का मॅडम? पैसे काढायचं आहे. मी आले दोन मिनिट. ह्यातही कुठल्या तरी संकटात दिसत आहे. हो मॅडम पैसे देऊन टाकत तेवढं. हो दोन मिनिट, एक एरर आलाय ऍक्च्युली. ताई तुम्ही या जरा माझ्या बरोबर या. हो मॅडम. माझ्या बायकोला कुठे घेऊन चाललाय? अहो मी सांगितलं ना तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म आतमध्ये म्हणून घेऊन चालू. चला जे करायचं ते लवकर करा. इंद्राजी यांच्यासाठी चहा सांगता का तुम्ही? या. बसन हे बघा. घाबरू नका. काय झालंय? तुम्ही त्या रिसिप्टवर मला वाचवा असं का लिहिलं? मॅडम काय सांगू तुम्हाला, नवरा लई छळतो, रोज दारू ढोसून येतो, हणतो मला, नोकरी धंदा कशाचा बी काही पत्ता नाही, घर चालवाया म्हणून मी चार घर जाऊन धुणी भांडी करते, पण यो माझा नवरा रोज मला हाणतो. हे बघा ताई तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा.
एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी बघते काय करायचं आहे. बायको कुठे आहे माझी? पैसे दिले का तिला? मला घाई आहे. ओ कसली घाई आहे? दारूवर पैसे उधळण्याची की बायकोचा छळ करण्याची? लाज नाही वाटत तुम्हाला बायकोचा छळ करताना? हो तुम्हाला काय करायचं आहे? माझी बायको आहे ती, तिच्याशी कसं वागायचं काय करायचं ती मी ठरवणार. तू कोण मला सांगणारी? ते महत्वाचं नाहीये. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बायकोचा आदर करता येत नसेल ना तर प्लीज लग्न करू नका. मारहाण कसली करता? आणि ऍक्च्युली तुमच्यासारख्या माणसांचा हा प्रॉब्लेम आहे ना की तुम्ही तुमच्या बायकोला ना वस्तू समजता, वस्तूंसारखं ट्रीट करता तुम्ही त्यांना. ते काय नाही, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवणार आहे. हे शानी समजतेस का स्वतःला? अरे उठ उठ उठ. जो बाईवर उचलतो हात इंद्रा लावतो त्याची वाट. बाईला वस्तू समजतोस, मारहाण करतोस, इथे येऊन जोर जबरदस्ती करतोस. लक्षात ठेव, बायकोची इज्जत म्हणजे घराची इज्जत. तुला वाटते तसं काही नाहीये, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तू घरी चल, तू घरी चल आधी. मी या गुंडाच्या सावलीत सुद्धा तुला थांबू देणार नाही, तू घरी चल आधी. मी तुला किती वेळा सांगितलं ते गुंड नाही. अगं तू प्रेमात आंधळी झाली आहेस दीपू, तुला दिसत नाहीये का? नाही मी तुला सांगितलं होतं ना, गुंड हा गुंडच राहणार आणि हे सत्य आहे. तू तू आधी घरी चल, तू तू घरी चल. आई आई ऐक ना प्लीज, आई आई प्लीज माझं ऐकून घे, आई ऐक ना प्लीज. आई दीपू हात सोड माझा, तुझा ना गैरसमज होतो. दीपू तुला ऐकू येत नाहीये का? हात सोड माझा. तू पाहिलंस तसं काहीही नाहीये. माझ्या डोळ्यांनी बघितलं मी, तरी तू मला खोटं सिद्ध करतेस. तुला कुठल्या भाषेत सांगितलं म्हणजे कळणार आहे दीपू? अगं त्या गुंडा पासून लांब राहा. आई अगं इंद्राजी गुंड नाही, तो मारामारी करत होता म्हणजे हिंसा करत होता, तरी तू म्हणतेस तो गुंड नाहीये. ऐक माझं, ते त्या माणसाला मारत होते का? कारण काही असो सत्य बदलणार नाहीये. अगं तू माझं ऐकून तर घे. खूप ऐकलं मी, आता मला तुझ्या तोंडून त्या माणसाविषयी एक वाक्यही नकोय. खर तर ना मला त्या माणसाचं नाव सुद्धा तुझ्या तोंडून नकोय. काय बोलतेस अग, ज्या माणसाने माझं आयुष्य व्यापून टाकलंय त्याचं नाव सुद्धा काढायचं नाही मी. आई माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर, आणि मी माझं आयुष्य त्यांच्याशिवाय नाही इमॅजिन करू शकत. आता सुद्धा ते त्या माणसाला ना, म्हणजे तुला आई वडिलांपेक्षा सुद्धा तो गुंड महत्वाचा वाटतो. अगं तू कितीही आणि कसाही प्रयत्न केलास ना तरी बाबा तुझ्या या नात्याला कधीच परवानगी देणार नाही. मी किती वेळा सांगू तुला, Thank you.
आतापर्यंत मी फक्त तुला समजून सांगत होते. आता मी तुला सक्त ताकीद देते. काहीही झालं तरी त्या गुंडापासून तू लांब राहायचंस. हे बघ, माझ खूप प्रेम आहे त्यांच्यावर. अग आई आई प्लीज, तुला एक गोष्ट सांगू कधी, हे असं जे नाते असतात ना, त्यांनी काहीही मिळत नसत. आपण ना त्याच्यात गुंतत जातो अग, गुंतत जातो आणि मग त्याचा फास होतो. आणि मला दिसतंय दीपू कि तुझ्या या प्रेमामुळे ना कोणाच चांगलं होणार नाहीये. काही झालंच ना तर फक्त आणि फक्त त्रास असेल. त्यामुळे काय वाटेल ते कर, पण तुझ्यातलं आणि त्या गुंडामधलं नातं संपवून टाक. मी काय म्हणतो, माझ्यासारखा कर्तव्य दक्ष मॅनेजर नाही ते, म्हणून हे असे बायकांना मारायला लोक गजाड जातात, बरोबर की नाही? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मीडियाला बोलवाच आणि माझं कौतुक कराच त्यांच्या समोर, माझ्याबद्दल बोलाच. तुम्ही असं माझ्याबद्दल बोललात ना की मस्त माझा पेपर मध्ये फोटो येईल, मी टीव्हीवर झळकीन आणि मग माझं प्रमोशन होईल. माझं प्रमोशन झालं की मी पणजीला जाईन आणि तिकडे गेलो की मग बागाच बागा, त्या बागांमधल्या झाडांवर मावाच मावा. बघितलं सिंद्रा, हे असं होतं, तू दुसऱ्यांचं भलं करायला जातोस आणि नुकसान तुझंच होतं. आता हा 100% सगळं तू केलंयस, पण क्रेडिट हा 100% घेऊन चाललाय. क्रेडिट सत्तू, क्रेडिट ह्या शब्दाचं महत्व माझ्यासाठी फक्त क्रेडिट कार्डच्या पैशांची वसुली करतानाच आहे. इंद्रा, क्रेडिटवर नाही जगत सत्तू, जगायला लागतो तो फक्त श्वास. आणि माझा श्वास फक्त दीपिका मॅडम आहे. शर्ट छान आहे, हा छान दिसतोय तुम्हाला. ते सकाळपासून इतके गडबडीत होतो, सांगायचंच राहून गेलं. मागचे 6 महिने झाले हा शर्ट मी वापरतोय मॅडम, आणि तो तुम्हाला आज छान वाटला. कस आहे ना मॅडम, आपण जखमेवर हुंकर मारतो, थोडा वेळ बरंही वाटतं, पण ते फुंकर मारताना आपण हे लक्षात घेत नाही की त्या जखमेमुळे झालेला डाग कुठे मिटणार आहे. मॅडम, मी विषय बदलला म्हणून तुम्हाला त्रास होतोय हे कळणार नाही मला असं वाटतंय तुम्हाला. इंद्राजी, मालतिका खूप रागवलंय ना? नाही असं काही नाही. तुमचे डोळे किती खरं बोलतात ना मॅडम. तुम्हाला काय वाटत, तुम्ही माझ्यापासून एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न कराल आणि ते मला नाही कळणार? तुम्ही नाही सांगितलं तरी तुमचे डोळे सांगतात मॅडम. आई दुसरं काय बोलणार होती, तिला जे बोलायचं होतं ते ती बोलून गेली. आई नक्की काय म्हणाल्या मॅडम? नका इतकं टेन्शन घेऊ मॅडम, सगळं ठीक होईल. मॅडम, आपण किती साऱ्या संकटांना सामोरं गेलोय एकत्र, अशक्य गोष्टी सुद्धा एकत्र राहून आपण शक्य करून दाखवल्या.
हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल, विश्वास ठेवा. तुमची आई मला गुंड म्हणाली, हो ना? आहे मी गुंड, मला माहिती आहे. हे ऐकून तुम्हाला त्रास होतोय, पण काय करणार मॅडम. गुंड हे नाव माथ्यावर कोरलं गेलंय माझ्या. भाऊ, काय म्हणलास, तू गुंड आहे? अन असं कोण म्हणलं तुला? ताई, हे थोडं पर्सनल आहे. ते मला काही ठाव नाही, पण तरी बी मी एवढंच सांगेन, तुझ्यासारख्या देव माणसाला जर कोणी गुंड म्हणत असन तर कसं होईल र? तुझ्यासारखी माणसं देवासारखी आमच्या मदतीला धावून येतात आणि माझ्या नवऱ्यासारख्या हैवानांपासून आम्हाला वाचवत्यात. हे बघ भाऊ, तुझं काय बी नसलं मला ठाव नाही, पण तरी बी कधी साक्ष द्यायची असन तर मला बोलू, मी सांगेन. तू गुंड नाही, लई चांगला माणूस आहे. ताई थँक्यू. चला ताई, मी तुम्हाला रिक्षेत बसवून देतो. चल. ऐकलं त्या काय म्हणाल्या? तुम्ही गुंड असतात तर एवढ्या सगळ्या माणसांनी तुमचं कौतुक का केलं असतं? तुमचा आदर का केला असता? तुम्हाला इतकं मानलं का असतं? नाहीये ना या प्रश्नाचं उत्तर. प्लीज स्वतःला गुंड म्हणणं थांबवा. आणि इंद्राजी, मला खात्री आपल्या प्रेमाची ताकद या सगळ्यांना हरवेल. मी हार मानत नाहीये मॅडम. इंद्रजीत नाव आहे माझं, नावात जीत आहे माझ्या. आपलं प्रेम हरणार नाहीये. मी आता एवढंच म्हणेन की मालती काकूंचा माझ्यावर, माझ्या गुंड नसण्यावर, आपल्या प्रेमावर विश्वास बसेपर्यंत आपण एकमेकांपासून दूर राहूया. आणि मी माझ्या मतांवर ठाम आहे. इंद्रजी हो मॅडम, असं समजूया ही आपली परीक्षा आहे. ठरलं तर मग, मालती काकूंचा माझ्यावर, आपल्या नात्यावर विश्वास बसेपर्यंत आपण थोडे पेशन्स ठेवूया, एकमेकांपासून दूर राहूया, कामापुरतच भेटूया, कामापुरतच बोलूया. मॅडम, काहीही झालं तरी तुमच्या आई आणि तुमचं नातं आपल्या नात्यापेक्षा खूप मोठं आहे. आपलं प्रेम, प्रेम राहील मॅडम, प्रेम कायम राहील. फक्त काही मर्यादा येते. मला तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय मॅडम, प्लीज. येतो मी. इंद्राजी, ठेवा तुमच्याकडे.